सगळे सूत्र हे याच ऑफिसमधनं हलतील. त्यानंतर एक मोठी बातमी आहे, ओबीसी नेते देवरे यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. ओबीसी नेते श्रावण देवरे यांच्या घरावरती मराठा आंदोलक धडकणार होते. श्रावण देवरे यांनी सोशल मीडियावरती एक वादग्रस्त पोस्ट व्हायरल केली होती. ओबीसी नेते श्रावण देवरे यांच्या घरावरती संभाजी ब्रिगेड आंदोलनाच्या पवित्र्यात होते, मात्र त्याआधीच किंवा मराठा आंदोलक पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी श्रावण देवरे यांना ताब्यात घेतलंय. दोन समाजात तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी श्रावण देवरे हे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झालेत. उपनगर पोलिसांनी श्रावण देवरे यांना ताब्यात घेतलंय आणि पोलीस ठाण्यात नेलंय. वादग्रस्त पोस्टच्या यांच्या घरी पोहोचलेले आहे. श्रावण देवरे यांनी सोशल मीडियावरती वादग्रस्त पोस्ट केलेली होती आणि त्या पोस्ट नंतर अशा पद्धतीनं हे सगळे मराठा आंदोलक जे आहेत ते आता श्रावण देवरे यांच्या घरावरती धडकले. मात्र श्रावण देवरे यांना काही वेळापूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आपण बघतो हे श्रावण देवरे यांचं हे घर आहे आणि घराच्या तिथं आता या मराठा आंदोलकांकडनं काळं फासलं जात आहे. त्याची ही दृश्य आहे आणि आपण बघतोय त्या श्रावण देवरे यांच्या घराला काळी शाही जी आहे ती लाव जाते. त्याचबरोबर त्यांच्या दारावरती बांगड्या फेकल्या जात आहे आणि श्रावण देवरे यांचा निषेध केला जातोय. श्रावण देवरे यांनी सोशल मीडियावरती मराठा आंदोलकांच्या विरोधामध्ये मराठा नेत्यांच्या विरोधामध्ये आणि मराठा समाजाच्या भावना दुःख होती अशा प्रकारची पोस्ट जी आहे ती केलेली होती आणि त्यानंतर हे आंदोलन सुरू आहे. त्या या आंदोलनाचे दृश्य आहे. आपण बघतोय दृश्यांमध्ये श्रावण देवरे यांच्या आंदोलन करताय एवढा मोठा मराठा समाज आणि त्या मराठा समाजांच्या महिलांबद्दल हा श्रावण देवरे एवढा विचित्र भाषा बोलतो. ज्या महात्मा फुलेंनी स्त्री सत्ताक पद्धत कशी आहे या महाराष्ट्राला सांगितली, सत्यशोधक चळवळ मराठा समाजाने पुढे चालवली आणि हा देवेंद्र फडणवीसांचा ऐकून मराठा आणि इतर बहुजन समाजांमध्ये आग लावण्याचं काम करत आहे, चुकीचं लिखाण करत आहे, त्याचा निषेध करण्यासाठी, त्याचं तोंड काळं करण्यासाठी आज आम्ही त्याच्या घरापर्यंत आलेलो आहे. पण त्याला पोलिसांनी आधीच स्थानबद्ध केलेलं आहे आणि पोलिसांच्या या तत्परतेलाही कार्य सलाम आहे. एवढी गुन्हेगारी नाशिकमध्ये वाढलेली, एक गुन्हेगारांच्या आटोक्यात नाही आणि यांना श्रावण देवरे सारखा ओसामा बिन लादेन यांनी स्थानबद्ध केला, याबद्दलही मी या पोलिसांचा निषेध नोंदवतो. पुढची भूमिका काय दिसला की फुटला हीच भूमिका राहणार आहे. जो कोणी आमच्याबद्दल कुठल्याही समाजाच्या माता भगिनीबद्दल वाईट लिखाण करेल त्याला संभाजी ब्रिगेड सोडणार नाही. आता आम्ही त्याच्या घराला काळं भाजलंय आणि बांगड्यांचा आहेर त्याच्या घराला लावलेला आहे आणि बाबा मर्दासारखा असेल तर मर्दासारखा येऊन भीड आणि बोल काय आहे तुझ्यामध्ये जप तेवढं. जरांगे पाटलांच्या पाठीमागे सर्व मराठा समाज पूर्ण ताकदीनिशी उभा आहे. संभाजी ब्रिगेडची पूर्वीपार पासून मागणी आहे, मराठ्यांचं सरसकट 50% जे आताच ओबीसीकरण झालं पाहिजे. ही भूमिका घेऊन संभाजी ब्रिगेड प्रत्येक आंदोलन केलेलं आहे. जरांगे पाटलांच्या भूमिकेशी आम्ही आज आंदोलन करण्याचं प्रमुख कारण असं का तुमच्या माध्यमांसमोर आम्ही बोलू सुद्धा शकत नाही अशा पद्धतीचं लिखाण आमच्या मराठा महिलांच्या बाबतीत श्रावण देवरेच्या वतीनं झालेलं आहे. ज्या कॉम्रेड शरद पाटलांचं नाव घेऊन श्रावण देवरे मिरवतात, फुले आंबेडकरी चळवळ सांगतात, त्या जिजाऊ शिवराय फुलेशाहू आंबेडकरांचे वैचारिक वारसदार आम्ही आहोत. त्या जिजाऊ शिवराय फुलेशाहू आंबेडकरांचे वारसदार म्हणूनच सांगतो का शरद पाटलांचं एक वाक्य देखील आहे, स्वजातीकडे तिरकसपणे पाहता येणे म्हणजे जातीअंताची सुरुवात समजावी. याच कॉम्रेड शरद पाटलांच्या विचारांवर देखील आम्ही चालणारे लोक आहोत. पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी कायम मराठ्यांचं ओबीसीकरण झालं पाहिजे या पद्धतीची भूमिका मांडलेली आहे. या श्रावण देवरे जर स्वतःला लेखक आणि विचारवंत म्हणत असतील त्यांनी अशा पद्धतीचं लिखाण करणं हे निषेधार्य आहे. म्हणून आज श्रावण देवरेंच्या घराला आम्ही बांगड्यांचं तोरण आम्ही लावलेलं आहे. बांगड्यांचं तोरण आणि शाही निषेधात्मक शाही आम्ही त्यांच्या नावाला काळं भासलेलं आहे. पुढची भूमिका श्रावण देवरे जिथं भेटेल तिथं भुजबळांनी समजून सांगावं तुमच्या दरवाजा बाहेर बांधलेलं जे कुत्रं आहे श्रावण देवरे नावाचं त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही इथं आलोत. देवरे साहेब मराठ्यांच्या नादी लागू नका, हा वैचारिक मराठ्यांचा वारसदार म्हणून तुम्हाला सांगतोय. देवरे साहेब तुम्ही द्वेषपूर्ण लिखाण करता, तुमच्या घरातल्या महिलेचा देखील तुम्ही अपमान केलेला आहे या लिखाणातून. महिलांच्या बाबतीत एवढ्या खालच्या पातळीचं लिखाण हे तुमच्याकडनं शक्य नाही असं आम्ही समजत होतो. पण एक विचारवंत आणि लेखकाला तुम्ही काळीमा म्हणून भासलेला आहे म्हणून काळ्याशाहीनं आम्ही तुमचा निषेध व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. एक मराठा लाख मराठा ग्रेट मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती. आपण बघतोय अशा पद्धतीनं मराठा आंदोलक जे आहे ते श्रावण देवरे यांच्या घरावरती येऊन धडकलेला आहे. मात्र काही वेळापूर्वी श्रावण देवरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यानंतर देखील
अखिल मराठा आंदोलकांनी श्रावण देवरे यांच्या घरावरती शाई फेकलेली आहे आणि त्यांचं जे नाव बोर्ड होता तो काळा केलेला आहे आणि त्यानंतर त्यांच्या घरावरती बांगड्या देखील त्यांनी भिरकवलेल्या आहे आणि त्यामुळे एक तणावाचं वातावरण नाशिकमध्ये पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बाबूलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. सध्या बघतोय, एकीकडे नाशिकमध्ये श्रावण देवरे यांच्या विरोधात मराठा संघटना आक्रमक झाल्या, त्यांच्या घरावरती जाऊन काळं फासलं. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचं जालन्यातल्या पैठण फाटा इथे छत्रपती भवन या नावानं नव्या कार्यालयाचं उद्घाटन नुकतंच संपन्न झालंय आणि तिथे उपस्थितांचा सन्मान करतायत मनोज जरांगे पाटील.